यानंतर मोठी बातमी समोर येते आहे। श्रावण देवरे यांच्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आक्षेप घेतलेला आहे। श्रावण देवरे हे ओबीसी अभ्यासक म्हणून परिचित आहेत। ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी ब्रह्मा विष्णू परशुराम गणपती सरस्वती या देवतांना भर चौकात जोडे आणून बहुजनांच्या मेंदूतून त्यांना हद्दपार केले पाहिजे अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर केली आहे। त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी केला। यासंबंधी माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। अमर, काय सांगाल, श्रावण देवरे यांची पोस्ट सध्या एक फेसबुकवर आली आहे आणि त्यामुळे हिंदूंच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या आहेत। तर श्रावण देवरे यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे, यासंबंधी अधिक माहिती। मराठा समाजाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी आता सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर तक्रार दाखल केली आहे। श्रावण देवरे यांनी विष्णू परशुराम गणपती सरस्वती यासारख्या देवतांच्यावर भर चौकात जोडे मानून त्यांना बहुजनांचा अवमान केला आहे असंही लिहिलेलं आहे। ही सोशल मीडियाची पोस्ट दिलीप पाटील यांच्या निदर्शनाने त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असे दिलीप पाटलांचं म्हणणं आहे। त्यांनी एसपी पोलीस अधीक्षक यांचीही भेट घेऊन त्यांना हे सांगितलं आहे की असे जर पोस्ट व्हायरल होत असेल तर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्याला अटक करावी। मात्र या अगोदरही श्रावण देवरे यांनी अशा मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य किंवा पोस्ट केले आहेत असं देखील समजते, ते या संदर्भात काय सांगा? समन्वयक दिलीप पाटील यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, पूर्वी त्यांनी केलं होतं परंतु त्याला समज देऊन आपण हे केलं होतं, पण आता त्याला समज देण्यात राहिलं नाही, त्याच्यावर आता गुन्हा दाखल करणं महत्वाचं आहे म्हणून त्याचा गुन्हा दाखल केला आहे। धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।